सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धनगरवाडा ही फिल्म ही आमची पाचवी निर्मिती आहे, मी आणि माझी बहीण शिल्पा मसूरकर यांची. आता या धनगरवाडामध्ये माझ्याबरोबर माझे बंधू विजय कुमार दळवी हेही निर्माते आहेत. त्यांचीच कादंबरी आहे धनगरवाडा, ज्यांना आत्ता मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या नावाने या कादंबरीला पुरस्कार मिळाला. विजय कुमार दळवींचं मी कौतुक करेन की 8 वर्ष त्यांनी हे धनगरवाडी पालथे गावून जवळजवळ त्याचा अभ्यास करून ही कादंबरी लिहिली. ती जेव्हा आम्ही वाचली तेव्हा आमच्या मनाला खूप भावली आणि वाटायला लागलं की खरंच यावर आपण फिल्म करायला हवी. कुठलंही कमर्शियल ॲस्पेक्ट वगैरे डोक्यात न घेता आम्हाला असं वाटत होतं की जे काही आपण मांडतोय तो मेसेज लोकांसमोर जावा, आणि त्यामुळे आम्ही ही फिल्म करण्याचा निर्णय घेतला. या समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या लोकांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. या समाजाचे जे नेते आहेत, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, या सगळ्यांना आम्ही ही फिल्म दाखवली. आमचे संतोष महात्मे अमरावतीचे, त्यांचा सगळा धनगर समाजाचा ग्रुप, या सगळ्यांनी ही फिल्म पाहिली आणि सगळ्यांना खूप आवडली. म्हणजे आम्ही प्रत्येकाकडनं कमेंट्स घेत होतो की आमचं काही चुकलं नाही आहे ना, याच्यात काही मुद्दे वगैरे, ते मुद्दे सगळे मांडण्याचा प्रयत्न केला. असं पाहिलं तर आत्ता प्रत्येक समाजाच्या काहीतरी मागण्या असतात, पण आत्ता आमच्यासमोर हा विषय आला आणि आम्हाला वाटलं हा लोकांपर्यंत पोचवावा म्हणून आम्ही त्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी 27 नोव्हेंबर रोजी दिवाळीला हा सिनेमा प्रेक्षागृहात येऊन पाहावा, वाट पाहू नये आणि खरंच आम्हाला भरभरून प्रतिसाद द्यावा, एवढंच मी आशा व्यक्त करते.